आता पाहूयात पुढची बातमी. संसदेमध्ये आज चीनच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थितीबद्दल संरक्षण मंत्री संसदेला माहिती देणार आहेत. पूर्व लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीबद्दल सरकारतर्फे पहिलेच अधिकृत हे वक्तव्य असेल. पूर्व लडाखमधील सीमेवर चीनबरोबर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज दुपारी 3 वाजता लोकसभेमध्ये माहिती देतील. एप्रिलच्या सुमारास चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं भारतीय हद्दीत घुसखोरी केली. दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये तसेच मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या, पण चीन अजूनही मागे हटलेला नाही. उलट लडाख सीमेवरील पँगॉंग सरोवर क्षेत्रामध्ये स्थिती आता आणखी स्फोटक आहे. आणि आता संसदेमध्ये या सगळ्यानंतर आज चीनच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थितीबद्दल संरक्षण मंत्री संसदेला माहिती देणार असल्याचं कळतंय. पूर्व लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीबद्दल सरकारतर्फे हे पहिलंच अधिकृत वक्तव्य असेल. पूर्व लडाख सीमेवर चीनबरोबर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज दुपारी 3 वाजता लोकसभेत माहिती देतील. एप्रिलच्या सुमाराला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं भारतीय हद्दीत घुसखोरी केली. दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये तसेच मुत्सद्दी पातळीवर अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या, पण चीन अजूनही मागे हटलेला नाही. उलट लडाख सीमेवरील पँगॉंग सरोवर क्षेत्रात स्थिती आणखी स्फोटक असल्याची माहिती आहे.